मी असं म्हणालो नाही. एक लक्षात घ्या की शिवसेनेसारखा पक्ष फोडणं आणि शिवसेना पक्ष फोडून महाराष्ट्र कमजोर करणं, मुंबईवर शिवसेनेची पर्यायानं मराठी माणसाची असलेली पकड ही ढिली करणं, हे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं एक टास्क, एक स्वप्न होतं आणि आहे. आणि ते करायचं असेल तर आधी शिवसेना फोडली पाहिजे. आणि शिवसेना अशी फुटू शकत नाही. एकनाथ शिंदे वगैरे काही लोक, 5-6 लोकांचा तसा प्रयत्न केल्या काही काळापासून सुरू होता, पण त्यांची ताकद 5 ते 6 आमदारांच्या पुढे नसावी. त्याच्यामुळे जे चित्र नंतर निर्माण झालं, ते चित्र निर्माण करणार भारतीय जनता पक्षाचं दिल्लीचं नेतृत्व, गृहमंत्रालय, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून निर्माण झालेला दबाव, त्याच्यामुळे हा पक्ष फोडण्यात आला. नाहीतर इतक्या मोठ्या संख्येने जे आमदार गेले, त्यातले अनेक 12-13 आमदारांवर तर खटलेच चालू होते, ईडी, CBI, इन्कम टॅक्स, अनेक खासदारांवरती विविध प्रकारचे खटले सुरू होते. या सगळ्यांचा वापर करून अमित शहा यांच्या माध्यमातून हा पक्ष फोडण्यात आला, कारण त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना कमजोर करणं, मुंबईवर ताबा मिळवणं. आपण बघा, वारंवार आता मुंबईवर आम्ही ताबा घेऊ, मुंबईचा ताबा घेऊ हे सुरू झालं. मुंबईचा ताबा घेण्यासाठी, मुंबईवरचं मराठी माणसाचं वर्चस्व नष्ट करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, धमक्या, दहशत, पैसा, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं राजकारण, आणि ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही हे आम्ही वारंवार सांगत राहिलो. हा महाराष्ट्र खतं बघा, त्यानंतर ज्या घटना घडत गेल्या, महाराष्ट्रातील गुंतवणूक बाहेर जायला लागली, महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जायला लागले, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये आणि सर्वत्र कमजोर करण्याचा प्रयत्न झाला, हे सगळं गेल्या वर्षभरामध्ये. एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा ईडीच्या माध्यमातून दबाव आला, हे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. त्यांच्यासमोर ते कसं रडले हे मलाही माहिती आहे, आम्ही अनेकदा चर्चा केल्या. आमचं म्हणणं होतं की आपण खंबीर राहिलं पाहिजे. मी परवाही सांगितलं तसं संजय राऊताबद्दल मी ठरवलं आहे की आमचे नितेश राणे प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत आहे, पण तुम्ही जे आता आमच्या राज्यात देशाच्या नेतृत्वाबद्दल बोलले, मी मागेही सांगितलं, आत्ताही सांगतो आणि उद्याही सांगेन, जर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात 50 आमदार बाहेर निघाले नसते तर संपूर्ण एकनाथ शिंदेकडले जेवढे आमदार आहे त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये हरवण्याचा प्लान जो राष्ट्रवादीने केला होता, तुम्हाला जर हे MUA सरकार असतं आत्ता आणि पूर्ण चाललं असतं तर उद्धव ठाकरेचे 20 आमदार राहिले असते आणि काँग्रेस राष्ट्रवादी 100 झाली असती. मग राष्ट्रवादी 100 आणि उद्धव ठाकरे 20 त्यांना परवानगी होती अलिखित, कारण पुढच्या काळामध्ये सुप्रियाताईला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे, या पद्धतीने जर राजकारण करायचं असेल, परिवारातच सर्व ठेवायचं असेल आणि हे जर आमदारला माहीत झालं असेल की आम्हाला हरवण्याचा जाणूनबुजून प्लान तयार होतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने 100 निवडून आणायचा प्लान तयार केला आणि मग ते 100 कुठनं 20-25 कुठले वाढवायचे, 30 कुठले वाढवायचे, तर शिवसेनेचे आमदार हरवायचे. रायगड जिल्ह्यामध्ये आदित्य तटकरे यांनी तिथले 3 शिवसेनेचे आमदार कसे हरतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी त्या शिवसेनेचे आमदार कसे हरतील याचा प्लान तयार झाला. आणि मी दाव्याने सांगतो 50 आमदार जे बाहेर गेले हे खोके बोके काही नाही आहे, त्यांना भीती वाढायला लागली की आमच्या हिंदुत्वादी मतावर त्या ठिकाणी आम्ही जे निवडून आलो आहे, आमचे मतं वेगळे आहेत, आमचं राजकारण वेगळं आहे, आम्ही ज्या पार्श्वभूमीत त्या ठिकाणी मोठे झालो आहोत ती पार्श्वभूमी वेगळी आहे आणि गावात आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जय जयकार करावा लागतो आहे, त्यांच्या जे मत आहे त्या मतं वेगळेच आहे, त्यांना निवडून आलेला वर्गही वेगळा आहे आणि अशा वर्गाला सोडून आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं आहे आणि आम्ही निवडणूक हरल्याशिवाय राहणारच नाही, हा 100% त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेला सोडलं, म्हणून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये 50 आमदार बाहेर गेले, शेवटी सरकार बनवायला लागतं म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत घेतलं.
पण भाजपाने कुठलंही त्या ठिकाणी षडयंत्र केलं नाही. भाजपाने कधीही यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं नाही. त्यांना एकनाथ शिंदेजीला वाटलं की नाही हे जर नाही केलं तर आम्ही त्या ठिकाणी हे आम्ही संपल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव ठाकरे आम्हाला संपल्याशिवाय राहणार नाही. मुलाला वर आणण्याकरता शरद पवारांसोबत कोणतंही कॉम्प्रोमाइज करायला उद्धव ठाकरेजी तयार झाले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं. हिंदुत्वाच्या विचारावर नैसर्गिक युतीवर आमदार बाहेर आले. कोणत्याही केंद्रीय नेतृत्वाने प्रोत्साहन दिलं नाही आहे. अस्तित्वाची लढाई एकनाथ शिंदेजी आणि त्यांच्या लोकांची तयार झाली होती.